भारतीय हवामान विभागाचा पुढील 5 दिवसाचा पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलासादायक. जिल्ह्यासाठी उद्या येलो तर 17 ते 19 जुलै ग्रीन अलर्ट असल्याने पुराचा धोका टळण्याची शक्यता. पाऊस ओसरत असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोपांची बरसात सुरूच. शिवसेनेच्या कोल्हापुरातील मेळाव्यात माजी आमदार क्षीरसागरांसह बंडखोरांवर जहरी टीका. क्षीरसागरांचाही टीकेला उत्तर. आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी 37 फूट 11 इंचावर. जिल्ह्यातील 61 बंधारे पाण्याखाली. नॉन ब्रँडेड अन्नधान्यावरील GST ला व्यापाऱ्यांचा विरोध. उद्याच्या भारत बंद मध्ये सहभागी होण्याचा चेंबर ऑफ कॉमर्सचा निर्णय. आणि आमदार सतेज पाटील यांची मौनी विद्यापीठाच्या अध्यक्षपदी 5व्यांदा बिनविरोध निवड.